या व्हिडिओमध्ये आपण आता मागील प्रश्नाची चर्चा करूयात आणि प्रश्न असा दिला होता की एकोणऐंशी आणि एकोणपन्नास हे रोमन पद्धतीमध्ये कसे लिहावेत चला तर मग आपण याचा विचार करूयात एकोणऐंशी लिहायचं असेल तर नेमकी ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान येते ते आधी पाहूयात आपण जसं की एकोणऐंशी हे एकपेक्षा मोठे आहेत पाचपेक्षा मोठे आहेत दहापेक्षा मोठे आहेत पन्नास पेक्षा देखील मोठे आहेत पण पन्नास ते शंभरच्या दरम्यान आहेत कारण ते शंभरपेक्षा लहान आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकोणऐंशी लिहित असताना या पन्नासची अर्थात यलची मदत होणार आहे म्हणजेच या एकोणऐंशीला लिहिण्यासाठी आपण असा विचार करू शकतो की आधी पन्नास लिहिणे आणि मग नंतर त्यामध्ये एकोणतीसला जोडणे बघा हां पन्नास आणि एकोणतीस म्हणजे एकोणऐंशीकडे आपण जातोय प्रथमत आपण पन्नासला लिहून घेऊ म्हणजे हे झाले यल पन्नासचा टप्पा पूर्ण झाला आता आपल्याला एकोणतीसचा विचार करायचा आहे अर्थात वीस आणि नऊ लिहायचं आहे मग वीस देखील आपल्याला सहजासहजी लिहिता येणार आहे म्हणजे दहा दहाचे दोन टप्पे घेणार म्हणजे वीस आता आपण या ठिकाणी काम करूयात हे पन्नास आणि दहा साठ झाले आणि परत एकदा एक्स घेतला हे झाले सत्तर म्हणजे आता आपण सत्तरपर्यंत पर्यंत पोचलोय आता राहिला आहे प्रश्न नऊचा आता नऊ हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो कारण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की चार चाळीस चारशे किंवा नऊ नव्वद नऊशे कसे लिहिले जातात त्यामुळे आता आपल्या नऊचा हा टप्पा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहू शकतोय तर मी नऊ इथे लिहून घेतो आय आणि यक्स या पद्धतीत अर्थात पन्नास साठ सत्तर सत्तर आणि नऊ एकोणऐंशी आपले हे एकोणऐंशी आपण लिहिले जर आपण इथे केवळ एल यक्स यक्स आय एवढंच लिहिलं असतं तर मात्र ही संख्या पन्नास पन्नास आणि दहा साठ साठ आणि दहा सत्तर सत्तर आणि एक एकाहत्तर एक अशी एकाहत्तर झाली असती परंतु जेव्हा आपण त्याच्यासमोर म्हणजे आयच्या समोर एखादी मोठी संख्या जोडतोय तेव्हा हे एकाहत्तर आणि दहा एक्क्याऐंशी असं नसून जेव्हा ही लहान संख्या एखाद्या मोठ्या संख्येच्या आधी येते तेव्हा ती वजा दाखवते म्हणजे एक कमी दहा असं सांगते बरं का त्यामुळे कालचा टप्पा नक्कीच आपण या ठिकाणी समजून घेऊ एल यक्स यक्स आ यक्स असं आपण जेव्हा लिहितोय तेव्हा हे झाले आहेत सत्तर आणि हे आहेत नऊ अशा पद्धतीने सत्तर आणि नऊ एकोणऐंशी ही आपली संख्या या ठिकाणी तयार होते आता एकोणपन्नासची संख्या लिहायची अगदी सहज आणि आपल्या डोक्यामध्ये असा एक प्रश्न पडू शकतो की एक कमी पन्नास जसं की आपण काल बघितलं की मागे लिहिलं की आपण एक कमी असं म्हणतो आणि एक कमी पन्नास म्हणजे पण असं आपण करता येईल का तर नाही बरं का तर अशा पद्धतीने एक कमी लिहिण्याची जी पद्धती आहे ती रोमनमध्ये केवळ चार आणि नऊ यांच्यासाठी आहे त्यामुळे चार आणि चारच्या दसपटीतल्या सर्व संख्या चार चाळीस चार, चारशे किंवा नऊ नव्वद नऊशे अशाच संख्यांसाठी ही पद्धती लागू आहे त्यामुळे एकोणपन्नासला आपण एक कमी पन्नास लिहू शकत नाही ही पद्धती चुकीची असणार आहे त्यामुळे आपण हे कट करून टाकूयात तर एकोणपन्नास लिहिले कसे जावेत तर बघा हा एकोणपन्नास लिहिण्यासाठी आम्हाला परत गरजेची मदत होईल दहा आणि पन्नासच्या दरम्यान असल्या कारणास्तव आम्हाला पहिल्यांदा चाळीस लिहावे लागतील चाळीस अधिक नऊ एकोणपन्नास लिहायचे आहेत मग हे चाळीस आणि नऊ कसे लिहिणार तर आपल्याला माहितीच आहे चार आणि चाळीस त्यामुळे चाळीस लिहिण्याची पद्धती काय आपल्याकडे दहा कमी पन्नास म्हणून आम्ही चाळीस आधी लिहून घेऊयात दहा कमी पन्नास चाळीस झाले आता राहिला प्रश्न नऊचा आणि आपल्याला जसं माहिती आहे की नऊ कसं लिहायचे या ठिकाणी आपल्याला पाहिलेलं आहे आपण त्यामुळे नऊला लिहित असताना आम्ही आय यक्स अर्थात एक कमी दहा किंवा दहाला एक कमी नऊ असं म्हणणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला एकोणऐंशी आणि एकोणपन्नास अशा संख्या देखील लिहिता येतात